ठीक आहे. आपण प्रीवियस लेक्चरला प्रॅक्टिकल चालू केलं होतं. फर्स्ट प्रॅक्टिकल स्टडी ऑफ कम्प्युटर कंपोनंट्स अँड ऍक्सेसरीज, ते आपलं कम्प्लीट झालेलं. त्यातला बराचसा पार्ट आपण थेरीला घेतलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल चालू केलेलं इम्पॉर्टन्स डॉस कमांड्स, त्यातल्या आपण बऱ्यापैकी सगळ्या कमांड्स ह्या कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? आतापर्यंत ज्या काही मी कमांड्स घेतलेले आहेत त्यात काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? आज मी परत एकदा रिवाइज करते आणि जे आपल्या रिमेनिंग पार्ट्स आहे कमांड्सचा तो आपण कम्प्लीट करूया. आणि बाकी मग थर्ड प्रॅक्टिकल. थर्ड प्रॅक्टिकल काय खूप सिम्पल आहे. डिफरंट टाईपचे ऑपरेटिंग सिस्टीम, फक्त इंट्रोडक्शन पार्ट आहे त्याच्यामध्ये. ऑपरेटिंग सिस्टीमचा इंट्रोडक्शन पार्ट किंवा बाकीचे जे ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड जे प्रॅक्टिकल असेल, फॉर एक्झाम्पल क्रिएशन ऑफ फोल्डर, तुम्ही आता त्या पीडीएफ मध्ये बघितलं असेलच. जे पीडीएफ मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड केलेलं आहे, क्रिएशन ऑफ फोल्डर, क्रिएशन ऑफ फाईल, डिफरंट ऑपरेशन परफॉर्म ऑन फोल्डर फाईल, मग ते काय रिनेम करणे, डिलीट करणे, सेव्ह करणे, ओपन करणे, हे मी नॉमिनल तुम्हाला दाखवते. पण बऱ्यापैकी सगळ्यांना हे माहीत आहे. असे आपले तीन प्रॅक्टिकल्स कम्प्लीट होतील. शिवाय आपण पुढचे वर्डचे पण प्रॅक्टिकल्स बघितलेले आहेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्यामध्येही जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल शिकवल्यापैकी तर विचारा. मॅन्युअल मधले आपल्याला अजून स्प्रेडशीटचे प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. मी बेसिक तुम्हाला सांगितलेले आहे स्प्रेडशीट म्हणजे काय किंवा ते कसं यूज करायचं. आता मॅन्युअल मध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला त्याप्रमाणे फ्लो, त्या फ्लो मध्ये आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. ओके, हा. आणि प्रॅक्टिकल कसं लिहायचं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आज सांगते मग तसं त्याप्रमाणे तुम्ही लिहा. आता आपण आपलं आधी प्रॅक्टिकल कम्प्लीट करूयात आणि नंतर मग तुम्हाला रायटिंग कसं करायचं आहे मॅन्युअल किंवा जर्नल पेजेस वरती ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करते. ओके, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कमांड्स बघितल्या होत्या, डॉस कमांड डिस्क ऑपरेटिंग सिस्टीमच्या. त्यासाठी आपण कशाचा यूज करतो? सीएमडी कमांड प्रॉम्प्टचा. ओपन कसं करतो बघा, ज्या कमांड्स इथं दिलेल्या आहेत त्या परत इंटरनेटवरती जर तुम्ही बघितलं तर भरपूर कमांड्स आहेत. पण काही कमांड्स कशा असतात तर त्या फक्त त्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीमलाच फक्त रन होतात. फॉर एक्झाम्पल समजा एखादी कमांड असेल तर डिलीट ट्री, ही कमांड आहे तुम्हाला दिलेली आहे. पण ती जी डिलीट ट्री कमांड आहे डॉसची, ती फक्त विंडोज एनटी 97 किंवा डॉस या ऑपरेटिंग सिस्टीमलाच रन होते. ही कमांड 7 ऑपरेटिंग सिस्टीम असेल, 8 असेल, 10 असेल या ऑपरेटिंग सिस्टीमला रन होत नाही. म्हणजे प्रत्येक कमांड ही आपल्या या 7 ऑपरेटिंग सिस्टीमला, कारण आता मी तुम्हाला जिथून ऍक्सेस दिलेला आहे त्या पीसी वरती 7 ऑपरेटिंग सिस्टीम आहे, प्रत्येक कमांड त्या पीसी वरती रन होईल असं नाही. ओके, आता आपण बेसिक कमांड्स बघितल्या होत्या. एकदा मी एक 5 मिनिटात रिवाइज करते कोणकोणत्या कमांड्स आपण बघितलेले आहेत. पहिल्यांदा आपण कमांड प्रॉम्प्ट ओपन केलं, सीएमडी असं टाकायचं सर्च बटन वरती किंवा रन वरती आणि तिथून मग ते कमांड प्रॉम्प्ट आपल्याला ओपन होतं. त्यामध्ये मी कोणकोणत्या कमांड्स घेतल्या होत्या पहिल्यांदा बेसिक पासून आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा मी सीडी कमांड. ओके, सीडी म्हणजे चेंज डिरेक्टरी. आता इथं चेंज डिरेक्टरी चेंज का होत नाहीये, कारण आपण कुठलीही डिरेक्टरी क्रिएट केलेली नाही. डिरेक्टरी मीन्स फोल्डर ऑर फाईल. इन टेक्निकल लँग्वेज डिरेक्टरीला, सॉरी फोल्डरलाच आपण डिरेक्टरी असं म्हणतो. आता त्यासाठी आपण कोणती कमांड घेतली होती तर मेक डिरेक्टरी. म्हणजे आपण जर समजा नॉर्मली एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये किंवा आता इथंही 7 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये मला फोल्डर क्रिएट करायचंय, मी काय करणार, राईट क्लिक केलं, न्यू आणि फोल्डर. ओके, डायरेक्टली फोल्डर क्रिएट केला. आता या फोल्डरला मी नाव दिलं ए बी सी, झाला फोल्डर क्रिएट. पण डॉस ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये टोटली इट्स डिपेंड्स ऑन कमांड, सो फॉर क्रिएटिंग फोल्डर वी हॅव टू रन दी कमांड ऑन कमांड प्रॉम्प्ट. मग त्यासाठी आपल्याला कोणती कमांड युज करायला लागत होते, मेक डिरेक्टरी म्हणजे एम के डी आय आर. आता त्यामध्ये मी काय केलं, कम्प्युटर एम के डी आय आर कम्प्युटर या नावाची डिरेक्टरी केली. ती ऑलरेडी आपण मागच्या प्रॅक्टिकलला केलेली आहे. ठीक आहे, आपण दुसरी घेऊयात, एम के डी आय आर सी ओ एम पी. ओके, ही आपली डिरेक्टरी
क्रिएट झाली. आता कुठं क्रिएट झाली बघा, ती पाथ काय दिसतोय, सी ड्राईव्ह. सी ड्राईव्ह मध्ये कुठला पाथ दिसतोय बघा, सी मध्ये युजर्स आहे का? ओके, युजर्स मध्ये काय, CMS 24 दिसतंय. CMS 24 मध्ये काय दिसतंय, कम्प्युटर दिसतेय का? इथं बघा, हा पाथ बघा सगळ्यांनी, दिसतोय का? मॅक्झिमाइज करा, झूम करा, तुम्हाला लगेच पाथ दिसेल. स्क्रीनशॉट काढून ठेवलं तरी चालेल. बघा इथं C:user CMS 4 इथं पण दिसतंय. ई ड्राईव्ह आहे हा, सी ड्राईव्ह मध्ये युजर्स पब्लिक, सॉरी युजर्स मध्ये CMS 4, त्यामध्ये कम्प्युटर दिसतोय. हा झाला पाथ, म्हणजे ह्या डिरेक्टरीमध्ये तो कम्प्युटर फोल्डर आत्ता तयार केलाय आपण. ओके, आता आता काय करायचं, आता मला ह्या फोल्डर मध्ये सगळ्या कमांड्स रन करायचे. मग मी काय केलं, तर आता डिरेक्टरी क्रिएट केली, फोल्डर क्रिएट केला, आता त्याच्यामध्ये मला फाइल्स क्रिएट करायचे किंवा काही जे ऑपरेशन आहेत ते मला त्या फोल्डर वरती परफॉर्म करायचे. त्यासाठी मी काय केलं, ती डिरेक्टरी चेंज केली. म्हणजे काय करता, काहीची कमांड CD, चेंज डिरेक्टरी. कोणत्या डिरेक्टरी मध्ये जायचे किंवा कोणत्या फोल्डर मध्ये जायचे, तर कम्प्युटर फोल्डर मध्ये, CD COMP. ओके, चेंज डिरेक्टरी, फक्त मी तेवढंच टाकलं, CD COMP, एंटर केलं, आलं का त्या फोल्डर मध्ये. म्हणजे जे काही तुम्ही कराल ते आता कुठं सेव्ह होणार, CMS 4 मध्ये नाही सेव्ह होणार, त्यामधल्या परत कम्प्युटर फोल्डर मधल्या, त्या काय कम्प्युटर फोल्डर मध्ये जे काही तुम्ही कराल इथून पुढे कमांड, त्या सगळ्या तिथं सेव्ह होणार आहे. ओके, आता परत मी CLS, आता हे सगळं मला नकोय क्लिअर करायचे, हे मी आधी घेतलेलं आहे, फक्त रिव्हिजन घेते. CLS केलं म्हणजे काय केलं, तर मी ते सगळं क्लिअर करून टाकलं. समजतंय? नंतर डेट टाइम ह्या पण कमांड्स आपण बघितल्या होत्या, डेट आहे. ओके, आता ही डेट किती आहे, 28 ऑक्टोबर, चेंज करायची असते तर तुम्ही चेंज करू शकता. परत टाइम कमांड आहे, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, आपल्याला काही चेंज करायचं नाही. नंतर CLS, नेक्स्ट अजून कोणकोणत्या कमांड्स बघितल्या होत्या आपण, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. आता रिमूव डिरेक्टरी, आता मी परत काय केलं, अजून मला एक डिरेक्टरी क्रिएट करायची, MKDIR ABC झाली का? इकडे बघा, लगेचच इकडे चेंज झाले, MKDIR ABC, म्हणजे परत एक डिरेक्टरी तिथं क्रिएट झाली. नेक्स्ट कमांड बघा, आता समजा मला ती डिरेक्टरी डिलीट करायची, मग त्यासाठी मी कोणती कमांड युज करते. आपल्या इथं डिलीटरी चालत नाही, आपल्या एक्सटर्नल कमांड मध्ये दिलेली आहे डिलीटरी, इथं 7 ऑपरेटिंग सिस्टीमला रन होत नाही, म्हणून आपण RD म्हणजे रिमूव्ह डिरेक्टरी अशी कमांड युज करतो. मग RD आणि पुढे तुमचं जे डिरेक्टरी आहे त्याचं नेम टाकायचं, RD ABC. बघा गेली का, इथून जाते, इथं लक्ष द्या सगळ्यांनी, हे जी डॉसची विंडो आहे ती पण बघा. शिवाय इथं मी जे बॅकला कम्प्युटर नावाचा फोल्डर ओपन केलेला आहे तो पण सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. समजतंय? परत मी केली मेक डिरेक्टरी ABC, आली इकडं, म्हणजे थोडक्यात काय, राईट क्लिक करून न्यू फोल्डर, जे आपण 7 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये करतो, 8 मध्ये 10 मध्ये, ते डॉस मध्ये आपल्याला कमांडचा युज करून हे सगळे आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. ओके, रिमूव्ह डिरेक्टरी झालं, म्हणजे आपण काय करतो त्यातून डिरेक्टरी रिमूव्ह करतो. आता रिनेम असेल, रिनेम साठी पहिल्यांदा डिरेक्टरी क्रिएट करायची, किंवा आता समजा REN रिनेम साठी, आता समजा मी ABC ला नाव द्यायचं असेल XYZ, आलं का? इथं नाव चेंज झालं XYZ ABC चं, म्हणजे रिनेम झाली. नंतर आता मला नेक्स्ट कमांड, हे बाकीच्या मग आपण बघितलेल्याच आहेत, टाईप आहे, डिलीट आहे, वर्जन आहे, परत कॉपी, प्रॉम्प्ट, या सगळ्या कमांड्स ऑलरेडी बघितलेल्या आहे. नेक्स्ट कमांड बघा, नोटपॅड, नोटपॅड ABC.txt. आता इथं काय केलंय मी, तर मला आता काय करायचंय, नोटपॅड ओपन करायचंय. आता इथं तुम्ही करताना कसं ओपन करता, आता इथं बघा, राईट क्लिक करणार, न्यू आणि टेक्स्ट डॉक्युमेंट, म्हणजे डायरेक्टली तिथं नोटपॅड क्रिएट होतंय. आता आणि तिथं तुम्ही काय पाहिजे ते तुम्हाला नाव देऊ शकता.
आता मला इथं नोटपॅड क्रिएट करायचंय, मग त्यासाठी मला ही नवीन कमांड आहे. मागच्या वेळेस मी सांगितली नव्हती, ही नवीन कमांड आहे नोटपॅड एबीसी डॉट टेक्स्ट. बघा एंटर केलं काय येत आहे, ऑटोमॅटिक नोटपॅड ओपन झालं. त्यामध्ये येत आहे कॅनॉट फाइंड दी एबीसी डॉट टेक्स्ट फाईल. का फाइंड होत नाहीये, कारण आपण ऑलरेडी क्रिएट केलेली नाही. मग खाली काय येतं, एक मेसेज येतोय, डू यू वॉन्ट टू क्रिएट अ न्यू फाईल, इफ यू वॉन्ट टू क्रिएट न्यू देन क्लिक ऑन एस बटन, इफ यू डोंट वॉन्ट टू क्रिएट फाईल देन क्लिक ऑन नो ऑर कॅन्सल. ओके, आय वॉन्ट टू क्रिएट द एबीसी डॉट टेक्स्ट फाईल, देन आय विल क्लिक ऑन एबीसी, येस. ओके, झाली इथं क्रिएट. बघा इथं झाले का नोटपॅडची फाईल क्रिएट झाली. डिफरन्स समजला का? मी राईट क्लिक करून न्यू आणि टेक्स्ट डॉक्युमेंट करणार. ते इथं मी काय टाकलं, नोटपॅड एबीसी डॉट टेक्स्ट. आता तुम्ही म्हणाल एबीसीच का टाकलं, मला एबीसी नाव द्यायचं होतं म्हणून मी तिथं एबीसी डॉट टेक्स्ट टाकलं. तुम्हाला जर दुसरं कोणतंही नाव द्यायचं असेल तर तुम्ही तिथं ते नाव देऊ शकता. हे झालं एबीसी डॉट टेक्स्ट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कमांड आहे मोर, मोर एबीसी कॅनॉट ऍक्सेस दी फाईल. मोर कमांडचा युज का केला जातो, प्रिंट द कंटेंट ऑफ अ फाईल वन पेज ऍट अ टाइम. म्हणजे कोणतीही एखादी फाईल असेल तर त्यामध्ये सगळे जे कंटेंट असतील त्या फाईल मधले किंवा जे तुम्ही राईट केलेलं असेल ते सगळं डिस्प्ले करण्यासाठी त्याचा युज केला जातो. आता नेक्स्ट कमांड, आधी आपण टाईपची कमांड बघूया. टाईप एबीसी डॉट टी एक्स टी, एबीसी डॉट टी एक्स टी. ही टेक्स्ट फाईल ओपन होत नाहीये, त्याला आपण राईट क्लिक करून टेक्स्ट करूया, ओपन विथ नोटपॅड. ठीक आहे, एक मिनिट, टाईपची रन होत नाही कमांड. कॉपी कॉनची घेऊन बघा त्याच्याऐवजी. ओके, समजा कॉपी कॉन ची कमांड घेतली आपण बाय कॉपिंग फ्रॉम दी कीबोर्ड कन्सोल. म्हणजे आपल्याला कीबोर्डचा युज करून आपण त्याच्यामध्ये कुठलेही कंटेंट कॉपी करू शकतो. डू यू वॉन्ट टू ओव्हर राईट, येस. आता मी याच्यामध्ये काही लिहिलं, ओके, ठीक आहे, वन फाईल इज कॉपीड. याच्यामध्ये लिहिले गेले, बघा कॉपी कॉन ची कमांड करून आपण काय करू शकतो, तर तुमचं जे फाईल आहे त्यामध्ये कंटेंट राईट करू शकतो. आता इथं मी स्वतः टाईप केलेले नाही, डायरेक्टली मी कुठून टाईप केले होते तर ह्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये. बघा जे इथं मी कंटेंट लिहिले तेच कंटेंट फक्त त्याच्यामध्ये डिस्प्ले झालेले आहेत नोटपॅडच्या फाईलमध्ये. दिसतंय हे कंटेंट इथं डिस्प्ले झालेले आहेत. हे झाली कॉपी कॉन. आणि नंतर मग आपण कॉपीची कन्सेप्ट युज करायची, म्हणजे त्याला पण सिक्वेन्स आहे. जर त्याच्यात कंटेंट नसतील तर तुमची फाईल कॉपी होणार नाही. कॉपी कॉन म्हणजे काय, तर तुम्ही कीबोर्डचा युज करून, कीबोर्ड कन्सोलचा युज करून ते स्क्रीनवरती तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही राईट करू शकता. परत एकदा करून दाखवते. आता आपल्याकडे कुठली फाईल आहे, एबीसी नावाची फाईल आहे, ती मी क्लोज केली. त्यामध्ये मी कमांड टाकली कॉपी कॉन एबीसी डॉट टेक्स, एंटर केलं. आता मला याच्यामध्ये काय लिहायचंय, हॅलो This is copycon command. Okay? आणि एंटर केलं. त्यांनी काय विचारले, ओव्हर राईट, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण काहीतरी लिहिलेलं आहे आपल्याला नकोय ते, आता आपल्याला हे पाहिजे, तर येस करायचं.
यस केले की परत तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहू शकता. वेलकम टू डॉस कमांड्स. ओके आता ठीक आहे. नंतर कंट्रोल झेड एंटर. वन फाईल इज कॉपीड. आता ओपन करून बघूया. आपण जे इथं राईट केले ते तिथं आलंय का? बघा आलंय. दिस इज कॉपी कॉन कमांड, वेलकम टू डॉस कमांड. ओके आता मला हेच काय करायचंय, एबीसी मध्ये जे लिहिलेलं आहे तशीच मला दुसरी एक फाईल क्रिएट करायची आहे एक्स वाय झेड नावाची. मग ती फाईल मी कशी क्रिएट करणार? आता जशी आपण क्रिएट केली नोटपॅडची फाईल, नोटपॅड एक्स वाय झेड डॉट टी एक्स टी, हे झाली क्रिएट. क्रिएट करायचे म्हणून परत क्रिएट केली. आली का इथं? ठीक आहे. आता आपल्याला जे मी एबीसी मध्ये लिहिले तेच मला परत एक्स वाय झेड मध्ये पण कॉपी करायचे. मी काय करणार? परत तीच कमांड युज करणार, कॉपी कॉन. फक्त इथं नाव काय असणार आहे, सॉरी कॉपी कमांड असणार. नाव काय असणार इथं? कॉपी एबीसी डॉट टेक्स टू एक्स वाय झेड डॉट टेक्स. ओव्हर राईट एक्स वाय झेड डॉट टेक्स. येस वन फाईल इज कॉपीड. आता बघूया एक्स वाय झेड मध्ये आलंय का? आलंय का? हे बघा, ही एक्स वाय झेड ची फाईल मी फक्त काय केलं, कॉपी केलं. आणि एबीसी मध्ये पण तेच आहे का? आहे. म्हणजे दोन्ही आणि ही एक्स वाय झेड ची दिसतंय, दिसतंय का हे? ठीक आहे. एबीसी आणि एक्स वाय झेड आपण फक्त काय केलं, एबीसी मध्ये मी जे कंटेंट दिले होते ते मी कॉपी पेस्ट केले. नॉर्मली सेवन मध्ये आपण कसं करतो, सिलेक्ट करतो आणि कॉपी पेस्ट करून टाकतो, म्हणजे कंट्रोल सी आणि कंट्रोल झेड करतो, म्हणजे कॉपी पेस्ट किंवा कट पेस्ट करतो. ओके समजलंय. आता आपण कोणकोणत्या कमांड्स बघितल्या, न्यू नोटपॅड, नोटपॅड बघितली, नंतर रिनेम झाली, रिमूव्ह डिरेक्टरी, डिलीट फाईल झाली, नंतर कॉपी कॉन, नंतर कॉपी. आता मोर कमांड बघूया. मोर कमांड मध्ये काय होतं, तर तुम्ही जे काही त्या फाईल मध्ये लिहिलेलं असेल ते डिस्प्ले होतं. आता मला एबीसी मध्ये जे लिहिलेलं ते रिट्राईव्ह करायचं आहे, मग मी काय केलं, मोर एबीसी डॉट टेक्स्ट. टेक्स्ट का देतो, कारण ती नोटपॅडची फाईल आहे, टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, म्हणून आपण तिथं टेक्स्ट देतो. ओके बघा एंटर केलं, आलं का? जे मी त्यामध्ये लिहिलं होतं, जे काही लिहिलं होतं त्या नोटपॅडच्या फाईलमध्ये ते तिथं डिस्प्ले झालेलं आहे. ओके आता नेक्स्ट कमांड आहे फॉर्मॅट कमांड. फॉर्मॅट कमांडनं काय होतं, तुमचे ड्राईव्ह फॉर्मॅट होतात, त्यामुळे ही कमांड आपण इथं रन करणार नाही. फक्त लक्षात ठेवा की फॉर्मॅट कमांडचा यूज काय होतो. नंतर सिस्टीम एक कमांड आहे, त्यामध्ये पण सेम तसंच ऑपरेटिंग सिस्टीमच्या ज्या फाईल्स आहेत तुमच्या त्या अदर ड्राईव्हला किंवा. ओके बऱ्यापैकी सगळ्या कमांड्स मी घेतलेल्या आहेत. आता तुमच्या एक्सरसाइज मध्ये बघूया, जसे जनरल कमांड्स मध्ये दिलेले आहेत, सीएलएस आहे, डीआयआर. सीएलएस म्हणजे क्लिअर स्क्रीन, डीआयआर म्हणजे डिरेक्टरी, देन सी एच डी आय आर म्हणजे चेंज डिरेक्टरी किंवा सी डी, दोन्ही पैकी काही वापरू शकता. नंतर एम के डी आय आर आहे, परत एकदा कमांड सांगते कोणकोणते आहेत. कोणकोणत्या कमांड दिलेले आहेत बघा इथं, इंटरनल कमांड्स. कोणकोणत्या सांगितल्यात इंटरनल कमांड्स? सी एल एस, हे सगळे कॅप्सलॉक मध्येच आहेत, तुम्ही तिथं स्मॉल मध्ये वापरलं तरी चालेल. बुक्स मध्ये देताना तसं दिलेलं आहे. सी एल एस कशासाठी युज केली जाते? क्लिअर स्क्रीन साठी. नेक्स्ट कमांड कोणती आहे, तर डी आय आर म्हणजे डिरेक्टरी, डिरेक्टरी क्रिएट करण्यासाठी. नंतर सी एच डी आय आर चेंज डिरेक्टरी, डिरेक्टरी चेंज करण्यासाठी. हे मी सगळं घेतलेलं आहे. आता तुम्ही ह्याचं एक्सरसाइज मध्ये दिलेलं आहे की तुम्हाला सिंटॅक्स लिहायचा आहे, त्याचा यूज लिहायचा आहे आणि एखादं एक्झाम्पल द्यायचं आहे. ओके
नंतर CHDIR, नंतर MKDIR, मेक डिरेक्टरी फोल्डर किंवा फाईल क्रिएट करण्यासाठी. नंतर टाईप, टाईप मध्ये बघा, टाईप करण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता टाईप ABC.txt. जे काही तुम्ही टाईप केलेलं आहे ते तिथं डिस्प्ले होते. ओके, हे झाली टाईप कमांड. नेक्स्ट नेक्स्ट आहे डेट आणि टाइम. हे बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना, डेट आणि टाइम. नेक्स्ट कमांड आहे कॉपी कमांड. कॉपी कमांड कशासाठी यूज केली जाते, तर एका एका फाईल मधले कंटेंट दुसऱ्या फाईल मध्ये ऍज इट इज कॉपी करण्यासाठी आपण कॉपी कमांडचा यूज करतो. डिलीट कमांड डिलीट करण्यासाठी. पाथ, हे मागच्या वेळेस बघितलेले आहे, पाथ कमांड, जो काही पाथ असेल तो डिस्प्ले होतो. नंतर आहे आरडी. आरडी मीन्स रिमूव्ह डिरेक्टरी. रिमूव्ह डिरेक्टरी. नंतर रिनेम, REN. नंतर कॉपी कॉन. कॉपी कॉन. ओके, आता या ज्या इंटरनल कमांड दिलेल्या आहेत यामध्ये कोणाला काही शंका आहे का? शंका असेल काही तर अनम्यूट करा आणि विचारा. या ज्या इंटरनल कमांड मी दिलेल्या आहेत त्यातली कुठली समजली नाही असं आहे का काही? एकालाही शंका नाहीये, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेलं आहे. ठीक आहे. नंतर एक्सटर्नल कमांड. हे एक्सरसाइज मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. एक्सटर्नल कमांड कोणकोणत्या होत्या? तर CHKDSK. हे काय नुसत्या कमांड टाकले की जे काही तुमचे डिरेक्टरीशी रिलेटेड जे काही डिटेल्स असतील ते तिथं डिस्प्ले होतात. नंतर फॉर्मॅट. फॉर्मॅट कमांड आपण करणार नाही कारण ते फॉर्मॅट होऊ शकतो ड्राईव्ह. नंतर मेमरी. मेमरीशी रिलेटेड डेटा डिस्प्ले होतो. मोर. मोर मध्ये काय होतं? तर जे तुम्ही इथं बघा दिलेलं आहे मोर कमांड, जे काही तुम्ही त्या फाईल मध्ये लिहिलेलं आहे ते डिस्प्ले होतं. मोर. नंतर ट्री. ट्री कमांड पण यूज केलेली आहे आपण. डिलीट ट्री. डिलीट ट्री इथं होत नाही 7 ऑपरेटिंग सिस्टीमला. डिलीट ट्रीच्या ऐवजी आपण कशाचा यूज करतो? तर रिमूव्ह डिरेक्टरी, कारण त्या दोन्हीचं फंक्शन एकच आहे. नंतर सिस्टीम. सिस्टीम पण नाही होत इथं कमांड 7 ला. नंतर व्हॉल्युम आणि लेबल. या झाल्या एक्सटर्नल कमांड. आता यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? दोन्ही कमांड्स मध्ये कुठली समजली नाही असं काय असेल तर विचारा. ओके, ठीक आहे. ह्या झाल्या इंटरनल कमांड्स आणि एक्सटर्नल कमांड्स. आणि बाकीच्या मग आपण त्या बेसिक बघितलेल्याच आहेत. मग बेसिक मध्ये आपण कोणकोणत्या कमांड्स बघितल्यात बघूया. त्या पण इंटरनल एक्सटर्नलच आहेत, फक्त आपण अगोदर त्या कमांड सगळ्या बघितल्या होत्या. मग त्यामध्ये CLS झाली आहे ऑलरेडी, DIR आहे, कॉपी कॉन, डेट टाइम, तेच फक्त इकडं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. RD, MD, डिलीट, वर्जन, नंतर प्रॉम्प्ट आहे, आणि एक्सटर्नल मध्ये ऍट्रिब्यूट, नंतर ट्री, मोर, एडिट. एडिट आणि नोटपॅड. एडिट मध्ये कसं होतं की फक्त एक ब्ल्यू स्क्रीनची विंडो ओपन होते, एडिटची विंडो. एडिट दिसते हे एडिटर ओपन होतोय कमांड प्रॉम्प्टचा. आणि ज्यावेळेस आपण याचा युज करतो नोटपॅडचा, त्यावेळेस नोटपॅडची फाईल ओपन होते. डिरेक्टरी तुम्ही कशी चेंज करू शकता? आता मला C: घ्यायचं आहे. CD/change directory. डायरेक्टली सी ला गेलं. आता सी मध्ये परत युजर्स मध्ये जायची गरज नाही. मला वाटलं इथंच मला फोल्डर तयार करायचा आहे, तर मी मेक डिरेक्टरी P123 घेऊया. 1 2 3 झाली 1 2 3 ची. नंतर चेंज डिरेक्टरी 1 2 3. डिरेक्टरी चेंज झाली. आता बघा इथं तयार झालेली असेल सी ड्राईव्ह मध्ये. झालंय का 1 2 3? 1 2 3 नावाची डिरेक्टरी क्रिएट झाली, म्हणजे फोल्डर तिथं क्रिएट झाला. ओके, ठीक आहे. सेकंड प्रॅक्टिकल मध्ये काही क्युरीज आहेत का? लिहायचं कसं हे सोडून लिहायचं कसं ही सगळ्यांना कॉमनली सांगणार आहे. फक्त बाकी कमांड्स मध्ये काही क्युरीज आहेत का?
नाहीतर आपण मग थर्ड प्रॅक्टिकल आपलं स्टार्ट करूयात. ठीक आहे, बघा थर्ड प्रॅक्टिकल आपलं काय दिलेलं आहे, इंट्रोडक्शन टू डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम्स सच एज मायक्रोसॉफ्ट विंडोज, लिनक्स, युनिक्स, क्रिएटिंग फाइल्स अँड फोल्डर्स, फाईल मॅनेजमेंट. म्हणजे डिफरंट टाईपच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स इथं आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे नॉर्मली सगळ्यांनी आता एक्सेल वगैरे हे बघितलेलं आहे, त्यामुळे त्यामधले जे बेसिक बेसिक पॉइंट्स आहेत ते कव्हर झालेले आहेत. मग विंडोजचे व्हर्जन्स आहेत, विंडोज एक्सपी, 7, 8, 10 असे बरेचसे व्हर्जन्स आहेत विंडोजचे. शिवाय लिनक्स आणि युनिक्स, त्यातलं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ओपन सोर्स आहे. म्हणजे विंडोज साठी जसं आपल्याला लायसन्स कॉपीची गरज असते तशी लिनक्स साठी नाही, आपण डायरेक्टली ती ओपन सोर्स असल्यामुळे इन्स्टॉल करू शकतो. नंतर क्रिएटिंग फाइल्स अँड फोल्डर्स, मग त्यामध्ये आपल्याला फाइल्स आणि फोल्डर्स कसे क्रिएट करायचे, आता फक्त आपण विंडोजचं बघणार आहोत, कारण अजून आपल्या इथं लिनक्स इन्स्टॉल केलेली नाही. जर ती इन्स्टॉल केली की मी त्यातलं पण सांगेन, जर तिथं आपल्या लॅबमध्ये जर इन्स्टॉल केली तर ते पण प्रॅक्टिकल आपण कंडक्ट करूया. आपण टेम्पररी आता आपण फक्त विंडोशी रिलेटेड हे सगळ्या कन्सेप्ट बघणार आहोत. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे पीडीएफ मध्ये बघा, मी दिलेलं आहे ते रिसाइज विंडो, चेंज प्रॉपर्टीज, क्रिएट फोल्डर, डिलीट ऑपरेशन, कट पेस्ट ऑपरेशन, खूप नॉर्मल थिंग्स आहेत या, कॉपी पेस्ट ऑपरेशन, सिलेक्ट पेस्ट ऑप्शन्स, म्हणजे असे बरेचसे पॉइंट्स यातले सगळ्यांना माहीत आहेत. हाऊ टू क्रिएट फोल्डर, तरी पण एकदा मी रिवाइज करते, किंवा जर एनी केस असं कोण असेल ज्याला माहित नाही त्यांच्यासाठी मी हे रिपीट करते. ओके, आता एक तर आपण फोल्डर कुठे क्रिएट करू शकतो, फोल्डर म्हणजेच काय, डिरेक्टरी. एक तर आपण कोणत्याही ड्राईव्ह मध्ये म्हटल्यावरती इथं CDE तीन ड्राईव्ह आहेत. हे ड्राईव्ह कसे असतात सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कम्प्युटर मध्ये हार्ड डिस्क असते, त्याचं पार्टिशन केलेलं असतं. ज्यावेळेस आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्या हार्ड डिस्कचं पार्टिशन केलेलं असतं आणि त्यामध्ये हे स्पेस दिलेले असतात. आता इथं 41.6 GB, 48 आणि 58, म्हणजे जवळपास 200 GB पर्यंत असेल ह्याचं हार्ड डिस्क असेल ह्याची. नंतर ह्या ड्राईव्ह मध्ये काय केलेलं असतं, तर डेटा आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करतो. जर आपल्याला फोल्डर क्रिएट करायचं असेल तर एकतर आपण ह्या कोणत्याही ड्राईव्ह, असं काही नाही की CDE असंच नाव दिलं पाहिजे किंवा पहिल्यांदा सी चाललं पाहिजे नंतर डी आणि नंतर ई, असं काही नाही. तुम्ही कितीही ड्राईव्ह करू शकता, फक्त त्याला काहीतरी मिनिमम कपॅसिटी असते. म्हणजे असं नाही की 10-20 GB ड्राईव्ह तयार केले, असं पण होत नाही. ओके, मग याच्यामध्ये बघा तीन ड्राईव्ह दिलेले आहेत, सी डी आणि ई. मग याच्यामध्ये तुम्ही कुठेही फोल्डर क्रिएट करू शकता. ओके, फक्त ड्राईव्हच्या बाहेर नाही. आता इथं जर मी करायला लागले तर होणार नाही. एकतर सी ड्राईव्ह मध्ये, डी मध्ये आणि ई मध्ये राईट क्लिक करायचं, न्यू फोल्डर, असे फोल्डर क्रिएट करायचे. त्याला नाव दिलं ABC, साईडला क्लिक केलं, ओपन केलं, त्या फोल्डर मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा फोल्डर तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे पाहिजे तसे फोल्डर्स क्रिएट करू शकता, पाहिजे तेवढ्या फाइल्स क्रिएट करू शकता. त्याच्यामध्ये परत मी 123 नावाची एक फोल्डर तयार केला, फाईल, न्यू वरती जाऊन मग तुम्हाला जेवढ्या फाइल्स आहे तेवढ्या फाइल्स तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करू शकता. मग बघा इथं मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस डेटाबेसची आहे, बिटमॅप इमेज. तुमच्याकडे जे सॉफ्टवेअर अवेलेबल असतील त्याच्याशी रिलेटेड ज्या फाईल्स असतील त्याच फाईल्स फक्त तिथं येणार आहेत. ओके, नंतर टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, वर्ड डॉक्युमेंट आहे, कॉन्टॅक्ट, नंतर एक्सेल आहे, अशा बऱ्याचशा फाईल्स तुम्ही क्रिएट करू शकता. आता मी इथं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची एक फाईल क्रिएट केलेली आहे, मग ह्याला मी नाव देऊ शकते, सो प्रेझेंटेशन 1 नाव दिलं. राईट क्लिक करून बघा प्रॉपर्टीज मध्ये याचं एक्सटेन्शन काय येतं, PPTX. सगळ्यांना माहिती आहे एक्सटेन्शन हे काय येतं, कारण आपण PPT बनवलेली आहे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, म्हणजे त्याचं एक्सटेन्शन PPTX येणार. परत जर मला वाटलं की एखादी वर्डचे डॉक्युमेंट बनवायचे, मी वर्डचं डॉक्युमेंट घेतलं, त्याला आपण दिलं डॉक्युमेंट फर्स्ट, त्याचं एक्सटेन्शन बघा कसं बघणार. राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज, त्यामध्ये .docx, .docs. ओके, हे झालं. त्याच्यामध्ये बघा सगळे जनरल प्रॉपर्टीज येतात त्या फाईलशी. 0 byte काय ते इथं साईज, कारण आपण त्याच्यामध्ये कोणतंही
वर्ड राइट केलेला नाही, इवन ती फाईल ओपन पण आपण केलेली नाही. जी फाईल कधी क्रिएट केलेली आहे, मॉडिफिकेशन कधी केलेलं आहे आणि ऍक्सेस कधी केलेला आहे हे सगळं आपण इथं बघू शकतो. ओके, नंतर तसंच सेम आपण एक्सेलची फाईल पण करणार आहोत. एक्सेलच्या फाईलला मी 1, 2, 3 नाव दिलं. एक्सेलचं बघा, एक्सटेन्शन एक्सटेन्शन इम्पॉर्टंट आहे. कदाचित हे ऑब्जेक्टिव्ह साठी पण विचारू शकतात. ह्याचे प्रॉपर्टीज मध्ये बघा, एक्सटेन्शन काय आहे ह्याचं, एक्सेलएस असणार आहे. प्रॉपर्टीज मध्ये एक्सेल एस एक्स म्हणजे एक्सेलची फाईल आहे. ओके, हे झालं क्रिएशन ऑफ फोल्डर्स अँड फाईल. हेच आपण डेस्कटॉपला पण करू शकतो. असं आपण जेवढे ड्राईव्ह असतील त्या प्रत्येक ड्राईव्हला क्रिएट करू शकतो किंवा डेस्कटॉपला. आता डेस्कटॉपला जर क्रिएट करायचं म्हटलं तर राईट क्लिक करायची आणि ऍज इट इज न्यू फोल्डर. इथं पण केलेले आहेत बघा, हे बरेचसे फोल्डर्स इथं क्रिएट केलेले आहेत. नेक्स्ट, क्रिएट फोल्डर झालं, डिलीट ऑपरेशन. आता डिलीट करायचं असेल, आपण ई ड्राईव्ह मध्ये फोल्डर क्रिएट केलेला आहे एबीसी नावाचा, आता मला ही फाईल नकोय, डायरेक्टली डिलीट करा कीबोर्डचा यूज करून किंवा राईट क्लिक करून डिलीट करायचं. सेम तसंच कुठलीही फाईल कुठलीही फोल्डर डिलीट करायचं असेल तर राईट क्लिक करून डिलीट करायचं, माऊसचा यूज करून राईट क्लिक करून डिलीट. एक वॉर्निंग मेसेज येतो, आर यू शुअर वॉन्ट टू मूव्ह दिस फाईल इन टू दी रिसायकल बिन. जर तुम्हाला करायची असेल तर येस करा, नसेल तर नो करा. शिवाय आता जर तुम्हाला रिसायकल बिन मध्ये पण नको आहे ही फाईल, आणि इथून डिलीट केली की रिसायकल बिन मध्ये जाणार, म्हणजे तिथंही तुमची स्पेस काय होणार, अलोकेट राहणारच. त्यासाठी काय करायचं, जर परमनंटली डिलीट करायची असेल तर शिफ्ट आणि डिलीट या दोन टॅबचा यूज करायचा, शिफ्ट प्लस डिलीट यूज करायचं आणि नंतर ती फाईल डिलीट करायची. ओके, हे झालं डिलीट ऑपरेशन. नेक्स्ट आहे कट पेस्ट ऑपरेशन. कट पेस्ट ऑपरेशन साठी काय करायचं, इथून ती फाईल कट करायची. बघा, मी इथून कट केली प्रेझेंटेशन 1 आणि 1, 2, 3 मध्ये परत पेस्ट करायची. खूप सिंपल आहे, येत पण असेल सगळ्यांना, ऍक्च्युली येत आहे सगळ्यांना. ओके, कट पेस्ट केलं, कॉपी करायचं असेल तर कॉपी परत 1, 2, 3 मध्ये पेस्ट करायचं, किंवा शॉर्टकट कीज यूज करा. मग शॉर्टकट कीज साठी कोणकोणत्या शॉर्टकट कीज यूज करायच्या लक्षात घ्या सगळ्यांनी, लिहून घ्या वाटल्यास. कंट्रोल सी फॉर कॉपी, कंट्रोल एक्स फॉर कट आणि कंट्रोल प्लस झेड फॉर पेस्ट. समजतंय? कंट्रोल म्हणजे काय, तर कीबोर्ड वरचं तुमच्या बटन असतं कंट्रोल बटन, ते कंट्रोल बटन आणि सी. फॉर एक्झाम्पल आता इथं कीबोर्ड तुम्हाला दिसणार नाही, कंट्रोल आणि सी एकदम प्रेस करायचं आणि नंतर कंट्रोल आणि व्ही. म्हणजे जर तुमच्याकडे माऊस नाही आणि तुम्हाला सांगितलं की ही फाईल कॉपी पेस्ट करा कट पेस्ट करा, तर त्यावेळेस तुम्ही या सगळ्या बटन्सचा यूज करायचा असतो. कंट्रोल सी, कंट्रोल एक्स आणि कंट्रोल झेड प्रत्येकासाठी शॉर्टकट की दिलेली आहे. किंवा जर तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर कंट्रोल ए आहे. ओके, हे झालं कट पेस्ट ऑपरेशन. कट पेस्ट आणि कॉपी पेस्ट यातला डिफरन्स काय असतो माहितीये का कोणाला? कट पेस्ट अँड कॉपी पेस्ट सांगा, बोला पटकन माहित असेल तर, नाहीतर मी नाव घेईल त्यांनी सांगायचं. कट पेस्ट आणि कॉपी पेस्ट यूज केलंय का? यूज तरी केलंय का तुम्ही सगळ्यांनी? अरे रिस्पॉन्स द्या, आवाज येतोय ना माझा? टू वे ने डायरेक्शन होऊ द्या ना प्रॅक्टिकलला तरी. लेक्चरला मी एकटीच सांगत असते, तुमचा रिस्पॉन्स नसतो काय, पण प्रॅक्टिकलला तरी ठीक आहे. यूज केलेला आहे बऱ्यापैकी सगळ्यांनी, ठीक आहे. मेसेज टाकू नका, यूज केलेला आहे कळालं मला. आता मला सांगा कट पेस्ट आणि कॉपी पेस्ट यातला डिफरन्स काय? चला कोण सांगतंय? ठीक आहे, मेसेज कोणी टाकले त्यांनी सांगा, यूज केलंय ना? अनम्यूट करा आणि सांगा. रोल नंबर 3, मेसेज टाकू नका, अनम्यूट करून सांगा. कट के कॉपी केलेली फाईल दोन्ही फोल्डर मध्ये असते आणि कट केलेली एकाच फोल्डर मध्ये असते. खूप सिंपल आहे, सगळ्यांना माहिती आहे ना हे. मोबाईल मध्ये पण करता ना तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही फोल्डर डिफरंट करता तर एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डर मध्ये घेता, त्यावेळेस तुम्ही कॉपी पेस्ट केली किंवा मूव केली. थोडक्यात काय, मूव केली आणि कट पेस्ट केली. मूव केली तर काय होते,
एका फोल्डर मधून दुसऱ्या फोल्डरला जाते. फक्त जो फर्स्ट फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये ती राहत नाही, पण जर तुम्ही कॉपी पेस्ट केली तर ती फाईल दोन्ही फोल्डर मध्ये असते. समजतंय? एक सपोज एक एबीसी नावाचा फोल्डर आहे, एक एक्स वाय झेड आहे. एबीसी मध्ये एक प्रेझेंटेशनची फाईल आहे, ती मी एक्स वाय झेड मध्ये कॉपी पेस्ट केली तर ती फाईल दोन्ही मी कट पेस्ट केली तर ती एबीसी मधून कट होणार आणि एक्स वाय झेड मध्ये पेस्ट होणार. शिवाय मी मूव्ह केली तर ती एबीसी मधून मूव्ह होणार. ओके, हे झाले तुमचे बी रिलेटेड. हे एवढंच प्रॅक्टिकल आहे म्हणजे तुमच्या मॅन्युअल मध्ये तरी. बाकी ऑपरेटिंग सिस्टीमचे मग टाईप्स वगैरे सगळ्यांनी बघितलेले आहेत, मी लेक्चरला सांगितलेलेच आहेत. मल्टी टास्किंग आहे, मल्टी प्रोग्रॅमिंग आहे, आपला ऑपरेटिंग सिस्टीम वरती एक टॉपिक पण झालेला आहे. ओके, रिसायकल बिन बघितलेला आहे सगळ्यांनी. रिसायकल बिन अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा. आहे का काही शंका कोणाला? हे बघा, हे रिसायकल बिन. एकदा जर आपण रिसायकल बिन मध्ये हे फोल्डर्स आलेले आहेत ते जर रिमूव्ह केले तर ते कायमचे रिमूव्ह होतात. पण जर तुम्ही जर टेम्पररी डिलीट करणार असाल आणि परत जर ती तुम्हाला लागली फाईल तर ती असावी म्हणून आपण डायरेक्टली पूर्ण डिलीट करत नाही, परमनंटली डिलीट करत नाही. ठीक आहे, इथं आपले तीन प्रॅक्टिकल हे कम्प्लीट झालेले आहेत. बेसिक जे आपले ऑलरेडी राहिले होते त्यानंतरचे आपण पूर्ण केलेले आहेत. वर्ड प्रोसेसिंग, नंतर वर्ड प्रोसेसिंगचे तीन प्रॅक्टिकल्स आहेत. जर कोणाकडे लॅपटॉप कम्प्युटर्स असतील तर बघा प्रॅक्टिस करून, किंवा तुमच्या ह्याला जरी असेल आपल्या पीसीला सॉरी मोबाईलला त्याच्यामध्ये तर तुम्ही घेतलं, पण एडिट होते का बघा, कारण त्याला साइन इन वगैरे करायला लागतं. जर एडिट झालं तर ठीक, नाहीतर WPS जरी घेतलं तुम्ही तरी चालेल, त्याच्यावरती पण तुम्ही करू शकताय आणि बऱ्यापैकी युज केलेला आहे. ओके, हे फर्स्ट तीन प्रॅक्टिकल. नेक्स्ट चौथा आणि पाचवं जे आहे ते वर्ड प्रोसेसिंग मध्ये आहे प्रॅक्टिकल. वर्ड प्रोसेसिंग तर बेसिक मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हाऊ टू क्रिएट न्यू फाइल्स, कट कॉपी पेस्ट, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहे, किंवा मी ते प्रॅक्टिकलला आपल्या लेक्चरच्या वेळेस दाखवलेलं आहे. तेच ऑपरेशन्स आहेत आपल्या प्रॅक्टिकल मध्ये, तेच दिलेलं आहे. याच्यामध्ये पेज सेटअप आहे म्हणजे ओरिएंटेशन, लँडस्कॅप ओरिएंटेशन, नंतर पोर्ट्रेट आहे, नंतर कट पेस्ट, कॉपी पेस्ट, क्लिपबोर्ड, स्पेशल पेस्ट, असं बरेचसे ऑपरेशन्स आपण त्यातले घेतलेले आहे. स्पेल चेक, ग्रामर, म्हणजे ते डबल घ्यायची गरज आहे का? वर्डचा जो पार्ट आहे वर्ड प्रोसेसिंग मधला बेसिक जो आपला चौथा एक्सपेरिमेंट आहे, असं वाटतंय का कोणाला डबल घ्यायचंय? डबल घ्यायचंय का कोणाला? कळालेलं नाही असं आहे का कोण? चौथ्या नंबरचं प्रॅक्टिकल ठीक आहे, जर घ्यायचं असेल तर सांगा, आपण ते पण डबल घेऊया. नाहीतर आपला सिलेबस संपल्यावर परत एकदा रिव्हिजन म्हणून अजून घेऊ आपण. नेक्स्ट जे आपलं फिफ्थ नंबरचं प्रॅक्टिकल आहे वर्ड प्रोसेसिंग टू. वर्ड प्रोसेसिंगचंच आहे, फक्त त्यामध्ये टेबल्स वगैरे दिलेत. जर तुम्हाला PDF ओपन करता आली तर बघा, आता काही स्क्रीनवरती दाखवणार नाहीये, फक्त बघा तुम्ही त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिकल आहे, म्हणजे तुम्हाला लिहिताना पण बरं पडेल. मॅन्युअल वर्ड प्रोसेसिंग टू मध्ये बघा, राईट द ऑप्शन्स इन टेबल मेनू, राईट द स्टेप्स फॉलोड फॉर दी टेबल क्रिएशन. म्हणजे काय केलंय हे थोडक्यात, की फक्त टेबल क्रिएट करायचंय. आता हा टेबल जर क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला इथं फिजिकली प्रेझेंट पाहिजे, म्हणजे हे ऑपरेशन तुम्ही करू शकताय. आता थोडक्यात काय, सगळ्यांनी ओपन करा, PDF ओपन करा, नाहीतर एक मिनिट मी शेअरच करते इथं, म्हणजे तुम्हाला कळेल. नाही केलं तरी चालेल, मी इथं शेअर करते म्हणजे सगळ्यांना कॉमनली इथं बघता येईल. बघा सेकंड नंबरचं जे दिलंय वर्ड प्रोसेसिंगचं फिफ्थ नंबरचं प्रॅक्टिकल, त्यामध्ये काय दिलेलं आहे? वर्ड प्रोसेसिंग टू, राईट द ऑप्शन्स इन टेबल मेनू और राईट द स्टेप्स फॉलोड फॉर दी टेबल क्रिएशन. म्हणजे इथं काय करायचं, क्वेश्चन काय दिलेला आहे? तर पहिला राईट द ऑप्शन्स इन
टेबल मेनू मध्ये कोणकोणते ऑप्शन्स आहेत ते तिथं राईट करायचे. मग ते तुम्ही कुठं राईट करणार, तर तुमचे जर्नल पेजेस म्हणजे जे मागे आपल्याला जनरल पेजेस वरती तुम्ही लिहिताय त्याच्यामध्ये ते राईट करायचं. त्याच्यासाठी तुम्ही ऍज इट इज ते लिहिलं तरी चालेल, फक्त कुठलाही पॉइंट लिहिताना व्यवस्थित क्रॉस चेक करा. जुनं मॅन्युअल जुनं प्रॅक्टिकल जर्नल लिहित असाल तरी काही त्यांचंही चुकू शकतं, एखादा शब्द एखादं प्रोनाउन्सिएशन जर त्यांनी करताना चुकीचं केलं असेल, तसंच लिहिताना चुकीचं लिहिलं, एखादं आता सॉर्टिंगला एखाद्या ठिकाणी चुकलेलं आहे, सॉर्टिंग तर ते काहीतरी वेगळंच करून ठेवलंय, मग असं नको. तुमचं मॅन्युअल मी लाईन बाय लाईन चेक करणार आहे, त्यामुळे व्यवस्थितच लिहायचं, एकही चूक नको आहे मला त्यामध्ये. मायनर चूक आपण कन्सिडर करू शकतो, पण जर त्याचं मिनिंगच त्या सेंटेन्स चेंज होत असेल तर तसं नको आहे. ह्याच्यामध्ये काय दिलंय, राईट द ऑप्शन्स इन टेबल मेनू. टेबल मेनू मध्ये कुठले कुठले ऑप्शन असतात, आता त्यासाठी वर्ड ओपन करायचं, त्यामध्ये चेक करायचं की टेबल मेनू मध्ये कोणकोणते, किंवा इंटरनेटवरती सर्च करा भेटेल, जर तुमच्याकडे वर्ड नसेल तर, जर अवेलेबल नाही झालं लॅपटॉप पीसी किंवा काही, मग त्याच्यामध्ये तो फर्स्ट क्वेश्चन आहे. सेकंड आहे राईट द स्टेप्स फॉलोड फॉर क्रिएशन ऑफ टेबल. टेबल क्रिएट करण्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स लागतात ते तिथं फॉलो करायचं. ते काय, मायक्रोसॉफ्ट ओपन करायचं, तिथून इन्सर्ट मध्ये टेबल, मग त्या एक चार स्टेप्स तिथं राईट करायच्या आणि क्रिएट अ फॉलोविंग टेबल. आता हा टेबल क्रिएट करायचा आहे तर तुम्हाला इथं फिजिकली क्रिएट केलंच पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही लिहून काढा. ज्यावेळेस तुम्ही इथे फिजिकली याल, जर आपल्याला वेळ भेटला तर आपण हे सगळं टेबल वगैरे घेऊ. हे काही सोपंच आहे, फक्त कीबोर्डचा यूज करून माऊसचा यूज करून टेबल ड्रॅग ड्रॉप करायचा आणि त्यामध्ये हे सगळं राईट करायचं. नेक्स्ट मध्ये बघा, त्यामध्येच परत ऑपरेशन दिलेले आहेत, जे क्वेश्चन्स एक्सरसाइज आहे. काय करायला सांगितले, कट रो नंबर 3 अँड पेस्ट आफ्टर रो नंबर 5. आता हे तुम्हाला इथं केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, तर 3 नंबरची रो, आता 3 नंबरची रो कुठली आहे ती कट करायची आणि 5 नंबरला पेस्ट करायची. म्हणजे थोडक्यात कट पेस्ट ऑपरेशन, खूप सिम्पल आहे हे. नंतर कॉपी कॉलम नंबर 2 अँड पेस्ट आफ्टर कॉलम नंबर 4. म्हणजे 2 नंबरचा कॉलम काय करायचा, कॉपी करायचा आणि 4 नंबरला पेस्ट करायचा. खूप सिम्पल आहे. टेबल क्रिएट केला की इथून सिलेक्ट करायचा, तो कॉपी करायचा, इथून समजा इथून सिलेक्ट केला तो इथून कॉपी करायचा आणि इथं पेस्ट करायचा. बेसिक बेसिक ऑपरेशन्स आहेत. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये काय दिले, डिलीट रो नंबर 7. 7 नंबरची रो डिलीट करा. रो आणि कॉलम तर सगळ्यांना माहिती आहे, उभे जे असतात ते म्हणजे व्हर्टिकल असतात ते कॉलम्स, आडवे असतात हॉरिझॉन्टल ते रोज असतात. ऍड सिंगल रो आफ्टर रो नंबर 3. रो नंबर 3 नंतर एक सिंगल रो ऍड करा. नंतर ऍड कॉलम आफ्टर 3. 3 नंतर एक कॉलम ऍड करा. बेसिक ऑपरेशन आहेत, हे मी ऑलरेडी करून दाखवलेले आहेत. आणि डिलीट कॉलम नंबर 4. कॉलम नंबर 4 काय करायचा, डिलीट करायचा. समजतंय? हे ऍज इट इज इथं प्रॅक्टिकली तुम्हाला करायचं आहे, त्यामुळे हे ऍज इट इज लिहिलं तरी चालेल, किंवा ऍज इट इज त्याची प्रिंट आउट काढली तरी चालेल. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये बघा काय दिलेलं आहे, तर नेक्स्ट प्रॅक्टिकल वर्ड प्रोसेसिंग मध्ये काही शंका आहे का? हे 5 प्रॅक्टिकल आता मी सांगितलेले आहेत, त्यामध्ये कोणाला काही क्युरीज आहेत का? लिहायचं कसं सोडू न ते सांगणार आहे सगळ्यांना कॉमनली. फक्त हे मी एक्सप्लेन करते की आपण जे जे शिकवलं ते रिवाइज. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये बघा 6 नंबरचं प्रॅक्टिकल प्रेझेंटेशनचं असेल तुमचं 6 नंबरचं. आता हे प्रेझेंटेशन कंपल्सरी सगळ्यांना करायची आहेत आणि त्याची इथं प्रिंट आउट लावायची आहे. प्रिपरेशन ऑफ स्लाइड्स अँड डेटा ट्रान्सफर बिटवीन डिफरंट ऍप्लिकेशन, प्रेझेंटेशनचं तिथं नेम आहे. युझिंग प्रोव्हाइडेड प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर प्रिपेअर अ स्लाइड शो फॉर रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल 4, 5, 11 अँड 13. म्हणजे जे रिझल्ट आहेत, आता तिथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की जे प्रॅक्टिकल आहेत 4, 5, 11 आणि 13, याच्यावरती तुम्हाला जो काही रिझल्ट असेल त्याचं प्रेझेंटेशन प्रिपेअर करायचं आहे. ओके, मग इथं तुम्हाला जे जर्नल दिलेलं आहे त्यामध्ये पण केलं असेल बघा प्रेझेंटेशन. इथं बघा केलेलं आहे यांनी. म्हणजे यांनी काय केलंय, आता 3 मध्ये काय केलंय, सॉरी 4 प्रॅक्टिकलमध्ये आपण तो टेबल क्रिएट केलाय. कोणता टेबल आहे तो, ते क्रॉप वगैरे त्यात घेतलेला आहे, तुमचे ऍग्रिकल्चरचं
बऱ्यापैकी पार्ट आहे ट्रीटमेंट प्लांट इन हाईट बरेचसे आहेत म्हणजे व्हरायटीज वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये प्लांट डेन्सिटी त्याच्यावरती त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे मग ते तुम्हाला तिथं करायचं आहे मग ते तुम्हाला फिजिकली करायला लागणार आहे आणि मगच त्याची प्रिंट आउट लावायला लागणार आहे ओके म्हणजे युझिंग प्रोव्हायडेड प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर प्रिपेअर अ स्लाइड शो फॉर रिझल्ट ऑफ प्रॅक्टिकल 4, 5, 11 and 13 आता 11 नंबरचं प्रेझेंटेशन कुठलं आहे म्हणजे डेटाबेसचं वगैरे असेल आणि नंतर 13 नंबरचं म्हणजे त्यांचं प्रेझेंटेशनचा रिझल्ट जो असेल तो तिथं तुम्हाला राईट करायचा आहे आता तुम्ही ते नाही केलं तरी चालेल आता फक्त राईट केलं तरी चालेल 13 नंबरचं पण तेच आहे हँड्स ऑन क्रॉप सिम्युलेशन मॉडेल CMS मॉडेल आणि त्याच्याशी रिलेटेड किंवा या सगळ्यांचं कॉम्बो करून तुम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलं तरी चालेल म्हणजे अग्रिकल्चरशी रिलेटेड तुम्ही एखादं कोणतंही प्रेझेंटेशन करा इन शॉर्ट मध्ये ओके नंतर मेक यूज ऑफ कॉपी पेस्ट ऑपरेशन ऑफ डेटा ट्रान्सफर आता काय करायचं तर कॉपी पेस्ट ऑपरेशन जे आहे डेटा ट्रान्सफरचं त्याच्यावरती काय करायचं त्याचा यूज लिहायचा आहे मग त्यासाठी तुम्ही बघा तुम्हाला जर येत असेल तर लिहा नाही तर ह्याच्यामध्ये जर्नल मध्ये दिलेलंच आहे नंतर राईट प्रोसिजर फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट अँड इन्सर्टिंग अँड ऑब्जेक्ट हे इथं दिलेलंच आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायची त्याची प्रोसिजर आणि व्यवस्थित राईट करायचं आहे आणि नंतर तुमचं प्रेझेंटेशनच्या प्रिंट आउट बघा हे कसं केलंय बघितलेलं असेल तुम्ही कमीत कमी 10 स्लाइड तरी सगळ्यांच्या कंपल्सरी पाहिजे 10 पेक्षा जास्त झाल्या तरी बेटरच आहे मिनिमम 10 स्लाइड नंतर 7 नंबरचं प्रॅक्टिकल आहे स्प्रेडशीटचं स्प्रेडशीट मध्ये बघा युझिंग स्प्रेडशीट सॉफ्टवेअर स्प्रेडशीट म्हणजेच काय एक्सेल म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशन वरती फक्त एकच प्रॅक्टिकल तयार करायचे कारण त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण सगळे पॉइंट कव्हर केलेत किंवा स्प्रेडशीट तयार केलेलं आहे स्प्रेडशीट मध्ये बघा काय झालंय युझिंग स्प्रेडशीट सॉफ्टवेअर प्रोव्हाइडेड टू यू क्रिएट न्यू स्प्रेडशीट अँड स्टोर द फॉलोइंग डेटा म्हणजे स्प्रेडशीट मध्ये हा डेटा काय करायचा क्रिएट करायचा ह्युमिडिटी आउटसाइड ह्युमिडिटी इनसाइड दी ग्रीन हाऊसेस आणि हे जे क्वेश्चन दिलेले आहेत हे एकदा चेक करायचे व्यवस्थित आन्सर दिलेलं आहे का आधीच्या जर्नलमध्ये तुम्हाला जर वेगळं वाटत असेल तर बघा इथं काय दिलंय हाऊ डू यू रेफर द रेंज ऑफ सेल्स कंटेनिंग ह्युमिडिटी इनसाइड दी ग्रीन हाऊसेस आता तुम्हाला काय करायचंय इनसाइड दी ग्रीन हाऊसेस म्हणजे आउटसाइड आणि इनसाइड इनसाइड दी ग्रीन हाऊसेस मध्ये तुम्ही कोणती सेल घेतलेली आहे मग आता ती कधी डिपेंड होणार ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करणार त्यावेळेस तिथं सेल असणार सेल म्हणजे एक पॉइंट तो सेल असणार त्या सेल वरूनच तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार की कोणती सेल तिथं घेतलेली आहे मग आता इथं कोणती घेतली A2 to A5 म्हणजे 48 ते 66 खूप सिम्पल आहे त्या सेलचं फक्त नंबर टाकायचा आहे इथंच ते डायरेक्टली लिहायचं त्यामुळे तो स्पेस तसाच सोडा प्रॅक्टिकल केल्यानंतर ते राईट केलं तरी चालेल फक्त प्रिंट आउट काढून ठेवा म्हणजे प्रॅक्टिकल केले की लागलीच तुम्ही तिथं लिहू शकताय नंतर आउटसाइडची पण सेल लिहायची आहे हाऊ डू यू टाईप फॉर्म्युला इन टू सेल सेल मध्ये तुम्ही फॉर्म्युला कसा टाईप करणार ऍक्च्युली इथं फक्त इक्वल टू लिहिलेलं आहे किंवा इक्वल टू नंतर तुम्ही डायरेक्टली FX मधून जरी घेतलं तरी तिथं चालू शकते मी सांगेन तुम्हाला इथं तुम्ही प्रॅक्टिकल करताना तोपर्यंत जर केलं इथं तर घरी करणार असाल तर घरी करून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय जर काही क्युरीज असतील तर विचारा मला नंतर नेक्स्ट दिलेला आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट सेल आणि रिलेटिव्ह सेल रेफरन्सिंग बघा हे सर्च करा आन्सर हे बरोबर आहे का हे चेक करा आणि नंतर मग तुम्ही लिहा हे स्प्रेडशीटचं फर्स्ट प्रॅक्टिकल स्प्रेडशीटचं सेकंड प्रॅक्टिकल काय दिलंय बाय युझिंग स्प्रेडशीट क्रिएटेड इन अ प्रॅक्टिकल वर्क आउट द सम एव्हरेज ऑफ कॉलम्स अँड रोज राईट डाऊन दी फॉर्म्युला यूज अँड रिझल्ट हिअर सम कॉलम A कॉलम B सम कॉलम एव्हरेज कॉलम A एव्हरेज कॉलम B सम रो 1 आता हे कसं करायचं आहे तर आपल्याला काय करायचं सम कॉलम A कॉलम मध्ये आपल्याला सम घ्यायची असेल तर सी इज इक्वल टू कॉलम बी म्हणजे फॉर्म्युला टाकायचा आहे की A कॉलमची जर सम करायची असेल तर ती कुठं सेव्ह करणार त्यासाठी आपल्याला टेबल तयार केलेला आहे त्याचा रेफरन्स घ्यायला लागणार आहे म्हणजे हे पण तुम्ही ब्लँक सोडलं तरी चालेल नेक्स्ट यूज अँड राईट पर्पज ऑफ लॉग 10 LN अँड लॉग फंक्शन जे तुमच्या फॉर्म्युलेज मध्ये आहेत त्यांचे लिहा इथं
सही. नाही तर शक्यतो जर तुम्ही इथं कॉलेजमध्ये नेक्स्ट मंथ पर्यंत आपण बघूया, नाही जर आला तर मग ऍज इट इज हे लिहिण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही. थर्ड क्वेश्चन दिलाय, यूज अँड राईट पर्पज ऑफ स्क्वेअर रूट, मीडियन, मोड, कोरिलेशन, रिग्रेशन, टी टेस्ट, आर्क साइन अँड फंक्शन. आता हे काय आहेत? तर हे फॉर्म्युलेज आहेत जे तुम्ही एफएक्स मधून बघू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही इंटरनेटवरती पण याचं सर्चिंग करू शकता. हे ज्यांनी लिहिलंय ते बरोबर आहे का, आणि मग ऍज इट इज लिहून काढलं तरी चालेल. फक्त जे परफॉर्म करण्यासाठी आहे ते फक्त सोडा, म्हणजे तुमचं प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल व्ह्यू द्या. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की A2, A15 ही तुमची इनसाइड ह्युमिडिटी आली किंवा आउटसाइड, ते प्रत्येकानं जर प्रॅक्टिकल केलं तर ते प्रत्येकाचं वेगवेगळी रेंज येणार. रेंज मध्ये काय आहे, थांबा एक मिनिट मी दाखवतेच तुम्हाला म्हणजे कळेल. आता इथं बघा, इथून मी स्टार्ट केलं. हा टेबल जो मगाशी घेतलेला आहे, इनसाइड आणि आउटसाइड एवढंच मी घेते, इनसाइड आणि आउटसाइड. आता इथं इथून स्टार्ट काय केलंय, इथं आपल्याला 48 to 66 आणि 45 to 38. आता इथं मी घेतलं समजा 45, नंतर इथं 10 नंबर्स घेतले मी, काही 10 नंबर्स, आणि लास्टला फक्त मी काय केलं 68 इनसाइडला, ऍज इट इज मांडलेलं नाहीये मी. नंतर नेक्स्ट काय घेतलेलं आहे 48 to 66, मग इथं पण तेच येणार 48 to 66. मग त्यांनी काय क्वेश्चन विचारलाय की इनसाइड साठी, मग आता हे प्रत्येकाचं वेगवेगळं. आता मी इथून तयार केला, कोणाला वाटेल की इथून तयार करायचा, म्हणजे कुठूनही तुम्ही टेबल तयार करू शकता, म्हणजे तुमची रेंज चेंज होणार ना. आता इथं हे जे ऑलरेडी लिहिलेलं आहे रेंज काय आली, ह्युमिडिटी इनसाइड दी ग्रीन हाऊस, मग ह्यांची रेंज काय होती A2 to A5. आता माझी रेंज कशी असणार आहे इथून, म्हणजे D4 to D16. समजते, म्हणजे प्रत्येकाची रेंज तिथं डिफरंट येणार आहे. A2 to A5 म्हणजे A2 48 आणि A5 66. म्हणजे असं प्रॅक्टिकल करून प्रत्येकाचं वेगवेगळं जिथं आउटपुट येणार असेल ते फक्त बाजूला ठेवा, बाकीचं सगळं तुम्ही राईट करा. ओके, थर्ड क्वेश्चन, हे फॉर्म्युलेज आहेत. हे फॉर्म्युलेज इथं असतात बघा एफएक्स मध्ये, हे सांगितलेलं आहे. इथं समजा आता मी ऍव्हरेज फॉर्म्युला घेतला, इथं त्याचं डिस्क्रिप्शन पण येते, येते का इथं डिस्क्रिप्शन, हेच डिस्क्रिप्शन लिहायचे आपल्याला, ते फक्त ऍज इट इज लिहून काढायचे, बाकी काही एफर्ट्स नाही आहेत त्याला. आणि तिसरं प्रॅक्टिकल मध्ये काय दिले स्प्रेडशीटच्या, युजिंग द स्प्रेडशीट फाइंड रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन, स्टँडर्ड एरर, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन अँड व्हेरियन्स. ह्यामध्ये आपल्याला फील्ड दिलेले आहेत आणि तिथून मग ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. फॉर्म्युला फॉर अंडरस्टँडिंग रेंज इन बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट डेव्हिएशन. ते इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. आणि प्रिपेअर लाईन ग्राफ, याचा लाईन ग्राफ काढायचा आहे, तो इथून तुम्ही काढू शकताय एक्सेल मध्ये इन्सर्ट मध्ये लाईन ग्राफ. म्हणजे तो काय करायचा, इथं डायरेक्टली तो टेबल क्रिएट करायचा आणि त्याचा लाईन ग्राफ जो येईल त्याची डायग्राम तिथं ड्रॉ करायची. आणि इथं मग ते कोइफिशियंट वगैरे त्याच्या फॉर्म्युलानुसार तो कोइफिशियंट, व्हेरियन्स, स्टँडर्ड एरर, कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन हे सगळे कॅल्क्युलेट करायचे आणि इथं फिलअप करायचे. म्हणजे एक ग्राफ पण तुम्हाला तिथं लागणार आहे. ठीक आहे, हे 9 नंबरचं प्रॅक्टिकल जेवढं समजेल तेवढंच घ्या, लिहा किंवा करा, बाकीचं मी तुम्हाला सांगेन नेक्स्ट लेक्चरला सांगेन. कारण हे परफॉर्म केल्यानंतर मी तुम्हाला सांगेन काय आहे ते. ओके, इथपर्यंत समजले तुम्हाला? 8-9 प्रॅक्टिकल झालेले आहेत. नेक्स्ट आपण डेटाबेस आहेत, आपला डेटाबेसचा प्रॅक्टिकल आहे, ते 10 आणि 11 याच्यामध्ये आहे. ओके,
ठीक आहे. सिलेबस कॉपी सगळ्यांनी बघितली असेल आपल्या थेरी सिलेबसची, त्यामध्ये बघा आपले टॉप सिलेबस केला आहे त्याच्यामध्ये डेटाबेसचे टॉपिक डबल झाले आहेत 11 आणि 12 नंबरचा. मी दाखवते तुम्हाला आणि आपण जे घेतोय पाठवलेलं त्या पीडीएफ नुसार आपण ते कंडक्ट करतोय. इथं बघा सिलेबस कॉपी मध्ये 2 झालेले आहेत. इथे सिलेबसची कॉपी नाहीये पण सगळ्यांना पाठवलेली असेल. मी त्यामध्ये बघा 2 टॉपिक डबल झालेले आहेत पण तुम्हाला मी जे प्रेझेंटेशनच्या स्लाइड पाठवते त्यानुसारच आपले टॉपिक आहेत. म्हणजे ते डबल डबल जरी झाले असले तरी ते आपण एकत्र कंबाईनली कव्हर केलेले आहेत. त्यामुळे आपले थेरीचे फक्त 4 टॉपिक राहिलेत आणि प्रॅक्टिकल आपले 9 पर्यंत कम्प्लीट झालेत. 10, 11 आणि 12 हे 3 आपण घेणार आहोत आणि बाकीचे जे तुमचे आहेत 13, 14, 15, 16 ते तुमचे ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत. ते मी तुम्हाला सांगेन परत, ते तुमचे प्रॅक्टिकल्स कोण कंडक्ट करणार आहे ते. 12 पर्यंत आपण घेणार, त्यातले पण 12 नंबरचा जो आहे तो काय वर्ल्ड वाईड वेबचा आहे, तो फक्त सर्चिंगचा प्रॅक्टिकल आहे. म्हणजे फक्त आता डेटाबेसचे प्रॅक्टिकल आपले इथं राहिलेले आहेत 10 आणि 11 नंबरचा. 9 प्रॅक्टिकल इथं कम्प्लीट झालेत. आता राहिला प्रश्न जर्नल लिहायचा, तर इथं प्रॉब्लेम काय येतोय, मी जे तुम्हाला पीडीएफ पाठवलेला आहे म्हणजे त्या पीडीएफ मध्ये इथं मुलांनी ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथं लिहिण्यासाठी स्पेस नाही. हा सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की नक्की आम्ही लिहायचं कुठं. त्यासाठी काय करा पहिल्यांदा सगळ्यांनी, मी ह्या प्रॅक्टिकलची परत एक कॉपी तयार करते, वर्ड मध्ये तयार करून तुम्हाला इंडिव्हिज्युअली पाठवते. त्याचं एक सॅम्पल मी तुम्हाला आता ग्रुप वरती पाठवते, लगेच बघा सगळ्यांनी. आता आपल्या ग्रुप वरती मी सॅम्पल पाठवते. आलंय बघा, ओपन करा पीडीएफ, म्हणजे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते. हेच आहे, फक्त थोडंफार त्याच्यामध्ये मी ऍडिशन केलेलं आहे. ठीक आहे, बघितलंय सगळ्यांनी, तेच आहे, फक्त तुम्हाला तिथं लिहिण्यासाठी स्पेस दिलाय. आतापर्यंत मी 2 प्रॅक्टिकल तयार केलंय, जसं जसं तयार होईल तसं मी तुम्हाला पाठवेन ते. फक्त काय होतंय आता हे परत सगळं तयार करायला लागणार आहे, त्यामुळे वेळ लागेल ह्याला जरा. मग त्यासाठी तुम्ही काय करा, आधी आता स्क्रीन वरती बघा, हे जर प्रॅक्टिकलच ह्यात कोणाला काही शंका वाटते का, म्हणजे आता जे मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवलेलं आहे यामध्ये सगळ्यांना राईट करता येईल ना, याची प्रिंटआउट काढायची. असं प्रत्येक प्रॅक्टिकलचं असेल, 16 प्रॅक्टिकलचं असेल प्रत्येक, जसं तुमच्या पीडीएफ मध्ये दिलेलं आहे, सगळ्यांनी नीट ऐका. परत मला कुणीही विचारायचं नाही की प्रॅक्टिकल कसं लिहायचं, त्यामुळे आता सगळ्यांनी ऐका. पहिल्यांदा ह्याची प्रिंटआउट काढायच्या, जसं आपल्या मॅन्युअल, कारण आपल्याकडे मॅन्युअल नाही त्यामुळं हे प्रिंटआउट काढा सगळ्यांनी. त्या पण लिहायच्या, ते तुम्हाला ओरल साठी वगैरे उपयोगी पडेल, म्हणजे ह्याच्या थ्रू आपण ओरल वगैरे घेऊ शकतो. मग त्यासाठी हे क्वेश्चनचे आन्सर पण लिहायचे, डिफाइन कम्प्युटर, परत ब्लॉक डायग्राम काढायची कम्प्युटरची आणि प्रत्येक युनिटचे फंक्शन लिहायचे. हे मॅन्युअल आहे तुमचं, ऍज इट इज फक्त तयार केलेलं आहे. हे मॅन्युअल पण सॉल्व्ह करायचं. प्लस आता ह्याच्यानंतर झूमच्या स्क्रीन वरती बघा, झूमची जी स्क्रीन शेअर केलेली आहे तिथे बघा, हे प्रॅक्टिकल 1 जर्नल पेजेस वरती लिहिले बघा, डेफिनेशन ऑफ कम्प्युटर, टाइप्स ऑफ कम्प्युटर, मग त्यामध्ये सगळे टाइप्स कव्हर केलेले आहेत कम्प्युटरचे. दोन्हीही लिहायचं, फक्त असाइनमेंट पेजेस वरती लिहायचं नाही किंवा फक्त प्रिंटआउट लिहायची नाही. प्रिंटआउट किती जास्तीत जास्त एका प्रॅक्टिकलच्या 4 असतील, मॅक्झिमम 4, मग मिनिमम 2, 3 असं असेल.
पासपोर्ट प्रिंटआउट्स मारली तरी चालेल, असं काय नाही की एका पेजवरच एक मारायचे, पासपोर्ट प्रिंटआउट्स मारा तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त प्रिंटआउट्स असू देत, नुसतं जर्नल नको, कारण ते आपल्याला मॅन्युअलचा यूज करूनच आपण प्रॅक्टिकल करतोय असं आपल्याला आहे याच्यामध्ये, त्यामुळे ते मॅन्युअल फक्त आता हे आपल्याकडे ह्याची मेन जे ओरिजिनल मॅन्युअल आहे त्याची सॉफ्ट कॉपी नाही, त्यामुळे मी आता हे तयार करून पाठवते प्रत्येक प्रॅक्टिकलचं, हे जे आता पाठवले त्याची कोणी प्रिंटआउट घेऊ नका, त्याच्यामध्ये अजून चेंजेस होऊ शकतात, हे फक्त सॅम्पल साठी दिलेलं आहे. ओके, मग तुम्ही काय करा, आता पहिल्यांदा स्टार्टिंगला जे जर्नल पेजेस वरती दिलेलं आहे प्रॅक्टिकल नंबर 1 टू प्रॅक्टिकल नंबर 9 सॉरी 9 पर्यंत फक्त जर्नल पेजेसचं राईट करा. त्यात जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकताय. आहे का काही शंका कोणाला जर्नल पेजेस वरती राईट करायला, किंवा असाइनमेंट पेपर, असाइनमेंट पेपर म्हणजे जर्नल पेजेस, त्याच्यावरती तुम्हाला टू साइडेड घ्या, वन साइडेड कोणीही घेऊ नका, कारण बऱ्याचदा असं होतं वन साइडेड घेता भरपूर पेजेस वेस्टेज होतं तिथे पेजेसचा. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, क्युरीज आहेत का जर्नल पेजेस वरती लिहिण्यासाठी? अनम्यूट करा, म्यूट कोणाचा म्यूट अनम्यूट आहे त्यांनी म्यूट करा. आहे का कोणाला प्रॉब्लेम? हे जे 62 61 जण आता जॉईन झालेत त्यापैकी कुणीही मला विचारायचं नाही परत जर्नल पेपर वरती कसं लिहायचं, आत्ताच विचारा. ठीक आहे, 50% पण प्रेझेंट नाही आहे तुमची. हे जर्नल पेजेस वरती लिहा, स्कॅन करा, फास्ट कुठलाही स्कॅनरचा ऍप घ्या, स्कॅन करा सगळ्यांनी ते डॉक्युमेंट 9 पर्यंत लिहिलेले एकाच ह्याच्यात करायचे, म्हणजे आता मी जसं तुम्हाला 4 पेजेसचे एकदम पीडीएफ तयार करून पाठवले व्हॉट्सअपला, तसं तुमच्या जर्नल पेजेस वरती लिहिलेलं त्याच्या अगोदर जर हे झालं आपलं प्रिंटआउटचं तर ते पण असं दोन्ही कंबाइंडली अटॅच करून स्कॅन करून मला पाठवून द्या, मी ते चेक करते, म्हणजे परत फिजिकली आपल्याला चेक करायला काही वेळ लागणार नाही. ओके, 1 टू 9 पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये राईट करा, आणि जर असेलच काही क्युरी तर एनी टाइम विचारू शकता, फक्त आत्ता का म्हणते विचारा, कारण आता सगळ्यांच्याच क्युरीज क्लिअर होऊन जातील, नाहीतर आता विचारायचं नसेल तर परत कधीही विचारलं तरी चालेल, पण शक्यतो आता विचारलेलं बरं आहे. आणि बाकीचे मग हे प्रिंटआउट्स आहेत ते मी तुम्हाला तयार करून देते, आणि त्याप्रमाणे मग तुम्ही ते प्रिंट्स काढा त्याच्या आणि अटॅच करा फाईलला, आणि जो रायटिंगचा पार्ट आहे तो तिथं लिहा, आणि जो रायटिंगचा नाहीये तो ऍज इट इज फक्त रेफरन्स साठी तयार करा. वन साइड नका रे वापरू, वन साइड वापरली की काय होतंय, बिनकामाचे पेजेस वेस्टेज जातात ना. प्रिंटआउट काढताना पण टू साइडेड काढा, आता जर लिहिलं असेल तर ठीक आहे राहू दे, पण जर लिहिलेलं नसेल तर वन साइडेड घेऊ नका, टू साइडेडचे असाइनमेंट पेजेस घ्या आणि मग ते राईट करा, आणि वरती हेडिंग टाकताना प्रॅक्टिकल नंबर असंच टाकायचं, असाइनमेंट लिहायचं नाही, हे आपले प्रॅक्टिकल्स आहेत. नंतर खाली इथं जे टाकलंय इंट्रोडक्शन, तिथं वाटल्यास तुम्ही टायटल द्या, टायटल इंट्रोडक्शन, थोडेफार चेंजेस करू शकताय, तिथं टायटल द्यायचं इंट्रोडक्शन ऑफ डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम असं टायटल टाकायचं. आणि दुसरी गोष्ट, 1 नोव्हेंबरला द्यायचं का? ओके, जर तुमचं झालं नसेल तर तुम्ही थोडं एक्सटेंड केलं तरी चालेल, 2-3 दिवस काही प्रॉब्लेम नाही, फक्त व्यवस्थित लिहा. आणि जर तुम्हाला जमलंच पुढचं लिहायला तरी पण 10वा आणि 11वा लिहिलं तरी चालेल, मी काय परत एक्सप्लेन करेन, म्हणजे तुमचंच रायटिंगचं काम होऊन जाईल. जर तुम्हाला जनरल पेजेस वरचं सगळं जमत असेल, जेवढं जमेल 9च्या पुढे तेवढं, म्हणजे 9 प्रॅक्टिकलच्या पुढे जेवढं जमेल तेवढं तुम्ही लिहू शकताय. ओके, अजून काय शंका? 1 नोव्हेंबरला नाही झालं 2-3 दिवसांनी दिलं परत तरी चालते. अजून काही क्युरीज आहेत का कोणाला? विचारा पटपट, मेसेज करा वाटल्यास, असं काही नाही की तुम्ही बोललंच पाहिजे. आणि बाकीचे जे प्रिंटआउट आहेत ते मी तुम्हाला पाठवते मॅन्युअलच्या, ते फक्त मग प्रिंट्स काढा आणि त्याच्यावरती तुम्ही आता इथं बघा, फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये दिले इनपुट डिव्हायसेस, 4 डिव्हायसेसची नावं मी दिलीत, परत 4 डिव्हायसेसची तुम्ही लिहायची, मग कसंही सर्च करून लिहा, जे तुम्हाला माहित असतील ती लिहा. परत खाली एक्झरसाइज दिलाय तो एक्झरसाइज सॉल्व्ह करायचा, म्हणजे हे तुम्ही केलं पाहिजे ना, त्यामुळे ते मॅन्युअल हे कंपल्सरी आहे. फक्त प्रॅक्टिकल हे फक्त असाइनमेंट पेपर वरती लिहायचं नाही, प्रॅक्टिकली वर्क दिसलं पाहिजे, प्रेझेंटेशन तुमचं झालं पाहिजे, एक्सेलच्या जे तुम्ही एक्सेल करणार आहात
एक्सेलच्या प्रिंटआउट झाल्या पाहिजेत, ऍक्च्युली व्हायला पाहिजे, पण आता या कोविडमुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीयेत, पण आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण तिथं करूयात. ओके ठीक आहे, प्रॅक्टिकल आजचे समजले सगळ्यांना, आय होप समजली असती. 9 पर्यंत आपले प्रॅक्टिकल झालेले आहेत, 9 नंबरचं प्रॅक्टिकल आपण जरा एकदा परत रिवाइज करूया. पहिल्यांदा मॅन्युअलचे पेजेस राईट करा आणि नंतर प्रिंटआउट, आधी मॅन्युअलचे पेजेस राईट करा आणि नंतर माझ्याकडनं तुम्हाला ज्यावेळेस प्रिंटआउट येतील सगळ्या त्यावेळेस तुम्ही त्याचे प्रिंट काढा आणि नंतर मग ते लिहून एकमेकांना म्हणजे सगळं एकदम अटॅच करा आणि मग मला पाठवा. असं काही घाई नाही, फक्त पाठवताना पीडीएफ व्यवस्थितच पाठवा की जेणेकरून परत तुमचं जर मी फिजिकली चेक केलं मॅन्युअल तर ते डोळे झाकून मी केलं पाहिजे, तुम्ही असं लिहून पाठवा. ओके म्हणजे परत आपल्याला जास्त चेक करायची गरज लागणार नाही, कारण आता तर आपण सांगू शकत नाही तुम्ही कधी येणार आहात कॉलेजमध्ये, त्यामुळे तुम्ही जे पीडीएफ पाठवणार आहात त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला मार्क्स द्यायला लागतील, त्यामुळे ते जे पाठवताय ते सुद्धा व्यवस्थित येत असलं पाहिजे, त्यावरच तुम्हाला कदाचित मार्क्स पण भेटतील जर तुम्हाला मॅन्युअल इथं दाखवता नाही आलं तर. ठीक आहे, अजून काही क्युरीज? ठीक आहे, म्हणजे आता कोणाला काही शंका नाही प्रॅक्टिकल कसं लिहायचं काय. ठीक आहे, एंड करूयात लेक्चर, सगळ्यांच्या क्युरीज सॉल्व्ह झाल्या असतील. मी प्रेझेंटी घेते आता. एंड करते काय आलंय. ओके 7 to 9 च्या सॉफ्ट कॉपी आधी पाहिजेत. काय आहे 7 to 9 मध्ये? आपल्याला एक्सेलचं असेल पण त्याच्यामध्ये पुढचे आहेत ना प्रिंटआउट असतील की त्याच्यामध्ये, एक मिनिट मी चेक करते. ह्याच्यामध्ये डायरेक्टली प्रिंटआउट वरतीच लिहिलेला आहे. नाही, ह्याच्यामध्ये आपल्याला जर्नल पेजेस पण युज करायचे आहेत. ठीक आहे, मी 7 to 9 मध्ये तुम्हाला जर्नल पेजेस वरती लिहायला पण देते, क्वेश्चन्स काढून देते, थोडस तुमचं काम तिथं एक्सटेंड होणार आहे कारण इथं जर्नल पेजेसचा युज केलेलाच नाहीये. एक एक पेज आपण लिहू जास्त नाही पण प्रत्येक ह्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, 6 पर्यंत कम्प्लीट करा प्रिंटआउट आणि 7 to 9 च्या मी पाठवते तुम्हाला, सॉफ्ट कॉपी पण पाठवते आणि त्यात जर काही लिहायचं असेल असाइनमेंट पेजेस वरती तर ते पण पाठवते. मी ते सांगायची राहिले तुम्हाला. ठीक आहे, जास्त काही थिअरी नाहीये, पहिले 2-3 प्रॅक्टिकलला जास्त थिअरी आहे, बाकी सगळं प्रिंटआउट वरतीच राईट करायचं आहे. ओके थोडस आपण चेंज करू, असं काही नाही की जे पहिल्यापासून चालत आलेलं आहे तेच कंटिन्यू केलं पाहिजे असं काही नाही, आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, फक्त जे कंटेंट दिलेले आहेत ते त्यात आले म्हणजे बस. ओके ठीक आहे, अजून काय आहे का क्युरीज? ओके चला क्लोज करते.